आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आई, हे काय चाललंय तुझं? चल तयार हो आणि जा दादाच्या स्टॉलवर. म्हणजे तू काही बोलणार नाहीस. अगं, काल मी तुला एवढं समजावलं, एवढं सांगितलं, तरी तुला ऐकायचं नाहीये का? हे जे काही चाललंय ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. म्हणजे जिथे तुला मान नाही, तुला किंमत नाही, तिथे मला जायचंच नाही. आई अगं, पण दादा सुद्धा आपलाच आहे ना. तू त्याच्यासोबत गेलीस तर त्यालाही बरं वाटेल, पण तू तिकडे नसशील ना. आई आई अगं, एवढा मोठा बदल होतोय त्याच्या आयुष्यात. आपली आई आपल्या सोबत असावी असं त्यालाही वाटणारच ना. आणि माझं काय, मी आहेच. काय अगं, दुसऱ्यांचा किती विचार करशील आई? आणि तू ज्यांचा विचार करते त्यांना काहीच पडलेली नाही. मला ना हे पटतच नाही गो. आई, हे बघ, आता जे आहे ते मान्य करायचं आपण, आणि असं रडत बसून चिडून काय होणार आहे. तू तू तयार हो आणि जा दादाच्या स्टॉलवर. मी जाणार नाहीये. अगं आई, आई आई, अगं तू दादाला आशीर्वाद द्यायला गेलीस तर त्यालाही बरं वाटेल. प्लीज ऐक ना माझं. मी तुझं सगळं ऐकेन, पण तिकडे जाणार नाही. आई अगं, पण हे बघ, उगाच माझं मन वळवायचा प्रयत्न करू नको तू. मी तुझं मन वळवायचा प्रयत्न करत नाहीये. मग मगाचपासून काय करते तू? बर आई, तूच विचार कर. तू जर तिथे गेली नाहीस आणि दादा पुन्हा दारू प्यायला लागला तर? बर, बाकीच्या सगळ्यांचं सोड ग, पण प्राची वहिनी, अगं तिच्यासाठी हा किती आनंदाचा क्षण आहे. निदान तिच्यासाठी तरी जा. आई, हे बघ, दादा चांगल्या मार्गाने काम करतोय. त्याला असं काम करताना बघून तुलाही आनंद होईल. आई प्लीज ऐक ना माझं. बरं ठीक आहे, आपण तिघी जाऊया, तू, मी आणि हर्षदा. बाय बाय, तू येणार असशील ना तर मी लगेच निघते. ठीक आहे, तू पुढे हो आणि दादाची समजूत काढ. आम्ही येतो मागून.